नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज तुम्हाला मी पी एम किसान योजनेचा हप्ता कसा ऑनलाईन चेक करायचा मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे बघा तुम्ही घरभर बसल्या बसल्या पी एम किसान योजनेचे पैसे बँकेत जमा झाले का ते बघू शकतात तर मित्रांनो ह्या मी जी स्टेप सांगणार आहे तर ती स्टेप शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अगदी सोपं आणि सहज तुम्ही घर बसल्या बसल्या आपल्या खात्यात किती रक्कम आली पी एम किसान योजनेची ती बघू शकता तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे बघा तर ती कशी चेक करायची बघा सर्वप्रथम आपल्याला गुगल गुगलवर जायचं गुगलवर जाऊन डब्ल्यू 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 पी एम किसान गव्हर्नमेंट येण या संकेतस्थळावर जायचं आहे या संकेत जातात मित्रांनो तर आपल्याला ओके लावायचं आहे ओके okay, दाबल्यावर तर बघा मित्रांनो लोड होत आहेत बघा पी एम किसान निधी ही वेबसाईट खुललेली आहे तर मित्रांनो बघा जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज नसेल तर इंग्लिशच्या आपल्या लँग्वेजच्या ठिकाणी हिंदी मल्याळम हिंदी मराठी असे तामिळ घ्यायची असेल जर तुमची इंग्लिश जमत असेल तर इंग्लिशमधून घ्यायचे तर तुम्हाला, ता तुम्हाला मित्रांनो पी एम किसानचे गावानुसार जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर येथे क्लिक करावं लागेल मित्रांनो तुम्ही जिथे पण राहत असाल तर तुम्हाला गावाची माहिती किती आली ते बघू शकता तेही ऑनलाईन लिस्ट सहज काढू शकता एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो मी सांगतो तसे करा तर मित्रांनो इथं बघा सर्वात अगोदर गाईडलाईन दिलेले आहे पी एम किसान लेटर्स लॉग इन आणि सी एस सी लॉग इन तर आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता बघायचा आहे बघा मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी आपल्याला फॉर्मल कॉर्नरवर जायचं आहे हे बघा फॉर्मर कॉर्नरवर आलेलो आहोत तर आपल्याला आपल्या गावानुसार ही लिस्ट चेक करायची तर सर्वात सोपी पद्धत मित्रांनो आपल्याला ले लिस्ट पाहिजे ना गावानुसार तर पी एम लिस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता इथे सर्वात अगोदर स्टेट टाकायचं आहे आपल्याला कोणता स्टेट आहे महाराष्ट्रा महाराष्ट्र घेऊया तर इथे तुम्ही ज्या पण जिल्ह्यातले असेल त्या जिल्ह्याचा इथे जिल्हा सिलेक्ट करण्याचे आहे तर आपण पुणे सिलेक्ट करूया डिस्ट्रिक्ट तुमचा तालुका बघा जो पण तालुका असेल समजा शिरूर घेऊया व ज्या खेडेगावचे असेल तुम्ही तेथे क्लिक करू करायचा तर मित्रांनो ज्या ज्याबी खेडेगावचे गावातले असन तो एखादा गाव घ्यायचा व तुमचा गावानुसार माहिती मिळते होत एवढं सिलेक्ट केल्या मित्रांनो गेट रिपोर्टवर क्लिक करायचं बघा मित्रांनो असे करताच बघा व्यव शेतकऱ्यांची नावं आलेली आहे बघा संपूर्ण माहिती भेटलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेचा घर बसल्या बसल्या ऑनलाईन माहिती करून घेऊ शकता की आपल्या खात्यात पैसे आले की नाही तर मित्रांनो एकदम आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी तसे चॅनल नक्की सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र